बऱ्याच वेळा आपल्याला खूप डिमोटिवेटेड फील होतं, असं वाटतं की आपण ज्या वेगाने प्रगतीची इच्छा करतो आहे त्या वेगाने काही आपली प्रगती होत नाही आहे. मग अशा वेळेस स्वतःला कसं उत्साह द्यायचा आणि स्वतःला त्या निराशेच्या गर्तेतनं किंवा चुकून आपण डिप्रेशनच्या मार्गाने जाऊ नये म्हणून आपण नेमकं काय करायचं? मला पण अनेकदा डिप्रेशन आणि ॲन्झायटी आणि नकारात्मक विचारांचा सामना करावा लागला आहे आणि स्वतः त्याचा अनुभव घेतला असल्यामुळे आणि आता तर डॉक्टर म्हणून त्याच्यावरती उपायही माहीत असल्यामुळे मला असं वाटतं की मी खूप अधिकारवाणीनं अनुभवाने हे तुम्हाला निश्चितपणे सांगू शकते की याच्यावर उपाय आहे. आपल्याला स्वतःला मोटिवेट करण्यासाठी आपण स्वतःचं कौतुक केलं पाहिजे, अप्रिशिएट केलं पाहिजे. ज्या गोष्टीचं आपण कौतुक करतो त्या गोष्टीची ग्रोथ होते आणि ज्या गोष्टीला आपण नावं ठेवतो ती गोष्ट छोटी होत जाते. जर आपण स्वतःला नावं ठेवायला लागलो तर आपली आत्मप्रतिष्ठा, आत्मशक्ती कमी व्हायला लागते आणि म्हणून आपली आत्मशक्ती वाढवण्यासाठी सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे स्वतःविषयी चांगलं बोला, स्वतःशी चांगलं बोला. कारण हेच एक सूत्र आहे स्वतःला मोटिवेट करण्याचं. जसं भगवद्गीतेत म्हटलं आहे, आपो दिवा भवः, स्वतःच एक असा दिवा बना की ज्याच्यातून लोकांना काहीतरी प्रकाश मिळेल, लोकांना काहीतरी तुमच्याकडनं इन्स्पिरेशन मिळेल, लोकांचा कॉन्फिडन्स वाढेल. अशा गोष्टी तुम्ही करायला लागलात तर निश्चितपणे तुमचा आत्मविश्वास आणि मोटिवेशन हे दोन्ही पण खूप अगदी वेगाने वाढायला लागेल.